नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला शहरातील नागरिकांना दिल्या गेलेल्या आवाजवी पाणीपट्टी बिलाची अभिनव होळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडाऊ यांच्या हस्ते सिव्हिल लाईन चौक येथे सायंकाळी 7 वाजता करण्यात आली. महापालिका प्रशासनानं दिलेल्या 30,000 पाणीपट्टी देयकांची होळी करून मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. भ्रष्टाचार आणि फसवणूक करून मनपाने दिलेल्या 30,000 पाणीपट्टी देयकांची होळी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. महापालिकेने शहरातील नागरिकांची घरगुती नळ कनेक्शनवर मीटर बसविले. या मीटरचे रिडिंग घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची होती, परंतु संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे 6 महिने रिडिंग घेतले गेले नाही, तर काही भागात कधीच रिडिंग घेतले गेले नाही. काही ठिकाणी तर अवैध नळ कनेक्शन देण्यात आले. महापालिकेने मनमानी पद्धतीने नागरिकांना पाणीपट्टीचे देयक देण्याचे आले. रिडिंग घेऊन देयक वाटण्यासाठी ज्या कंत्राटदाराला जबाबदारी देण्यात आली, ते कंत्राटदारही काही राजकीय लोकांच्या मर्जीतले व निकटवर्ती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून मनमानी पद्धतीने देयके वाटून ती वसूल करण्यासाठी प्रक्रिया पार पडली जात आहे. काही ठिकाणी ही मनमानी देयके नागरिकांनी भरली नाहीत म्हणून नळ जोडलेले नळ तोडण्यात आले आहेत. याबाबत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी नगरसेवकांनी अनेक सभांमध्ये अनेक तक्रारी केल्या, आवाज उठविले. वंचित बहुजन आघाडी या मनमानी विरोधात अनेक वेळा निवेदने दिली. शहरात अजूनही पाणीपट्टी देयकांची अत्यंत मनमानी सुरू आहे. ही चुकीची पाणीपट्टी कर आकारणी थांबवून योग्य पद्धतीने कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आज संध्याकाळी सिव्हिल लाईन चौक येथे होळीच्या दिवशी 30,000 पाणीपट्टी देयकांची होळी पेटविली. यावेळी उपस्थित म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलिताई आंबेडकर, अशोकभाऊ सोनवणे, राजेंद्रभाऊ पातोडे, महिला आघाडी अरुंधतीताई शिरसाट, प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, मिलिंद इंगळे, शंकरराव इंगळे, मजहर खान, वंदनाताई वासनिक, निलेश देव, गजानन गवई सभापती, आम्रपाली खंडारे, ॲडव्होकेट संतोष रहाटे, मनोहर बनसोड, सचिन शिराळे, डॉक्टर मेश्राम, अशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, आकाश गवई, किशोर मानवटकर, राजू बोदडे, रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, सुनील शिरोळे, आशिष सोनोने व वंचित बहुजन अकोला जिल्ह्यातील आजी माझे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळून एक राजकारण केलेलं आहे आणि त्या राजकारणाच्या पोटी आज त्यांना असा आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे की आपण लोकहिताची कामं केली नाही, पायाभूत सुविधा निर्माण केले नाही, भ्रष्टाचार केला तरी सुद्धा शेवटच्या क्षणी लोक भावनिक होऊन आपल्याला मतं देतात. पण गेल्या 2 महिन्यातला आमचा अनुभव असा आहे की जे कुठले विविध उपक्रम वंचित बहुजन आघाडीने घेतलेले आहेत त्याला समाजाच्या सर्व स्तरातलं सर्व जातीधर्मातलं प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि त्याच्यामुळे हा आमच्या मते भाजपच्या कारभाराला दिलेला आजचा एक इशारा होता आणि अकोल्यातले सर्वसामान्य नागरिक यावेळेला ठामपणाने भाजपच्या कारभाराला कंटाळून वंचित बहुजन आघाडीच्या मागे येतील ही मला खात्री आहे. प्रतिनिधी संतोष मोरे, DNA मराठी, अकोला.